मस्त आहे आणि उलटी ओळख करून द्या, तिचा मी नवरा आहे. मी जादू नाही करत, मी मनातलं वाचते. आम्ही वेगवेगळी आयडेंटिटी होत ऍज अ प्रोफेशन म्हणून, त्यामुळे आम्ही काही असे नवरा बायको म्हणून राहत नाही सेटवरती. अरे मला तुझ्या मनातलं आत्ता वाचता आलं तर मला किती छान होईल, पण घाऱ्या डोळ्यांचा आहे तो, त्याच्या मनातलं कळत नाही. बायकोच असल्यामुळे घरी जाऊन पण त्याची प्रॅक्टिस पण होते. खूप जण असे भेटले म्हणजे मुली आपल्या इंडस्ट्रीतल्या सुद्धा की अरे तू बाईक चालवतेस, आम्हाला पण शिकायचे. हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. तर सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत नवीन पात्र आलं आहे आणि नेत्राला कंपनी मिळाली आहे, कोणतरी तिच्यासारखी जादू करणारी आली आहे. दरम्यान या पात्राची अजून एक ओळख, ते म्हणजे राहुल सर ऑलरेडी या मालिकेत आहेतच. राहुल सरांची वाईफ श्वेता मॅम या देखील आहेत, म्हणजे इंद्राणीचं पात्र साकारत आहेत. कसे आहात तुम्ही? मी मस्त आहे आणि उलटी ओळख करून द्या, तिचा मी नवरा आहे, माझी मी वाईफ नक्षी, त्यामुळे आम्ही मस्त आहोत. येस, काय सांगशील, पात्र खूप छान इंटरेस्टिंग आहे, जादू करायला मिळणार आहे, सुपर नॅचरल पॉवर्स आहेत इंद्राणीकडे. म्हणजे जेव्हा मला त्यांनी सगळं ऐकवलं होतं, कॅरेक्टर ऐकवलं होतं, तेव्हा मला ते इंटरेस्टिंग वाटलं होतं. फक्त ते नंतर ते डेव्हलप कसं होणार आहे, काय होणार आहे, हे अजूनही सगळ्यांना कल्पना नाही आहे. पण आणखीन एक, की जादू नाही करत मी, मी मनातलं वाचते. सो ती सुपर पॉवर म्हणू शकतो आपण, तसं आहे. पण म्हणजे असं कधी कधी होतं की ॲक्च्युली जर आपल्याला कळत असतं मनातलं तर जास्ती छान झालं. बरं, काय सांगाल, हिच्या एंट्रीने काय मला म्हणाली की बोलतो आता थोडं कमी झाले तसे जोक्स. नाही असं काही नाही आहे, आम्ही काय जे आहोत तसेच आहोत, पण विशेष काही फरक नाही पडत. हा, तिच्या एंट्रीमुळे पण फरक पडला, कारण एक नवीन काय पात्र आलेलं आहे आणि ती काहीतरी वेगळं एक अँगल घेऊन आलेलं आहे आणि लोकांना ही मालिका आवडते. कारण ही मालिका नुसतं सुपर नॅचरल मी असं नाही म्हणणार, पण आपण एक लहानपणी किशोर चंपक किंवा चांदोबामधल्या गोष्टी कशा वाचायचो, त्या गोष्टी जितक्या फिक्शनल होत्या तसंच हे सगळं फिक्शनल आहे. कारण त्याच्यामध्ये चमत्कार जादू टोणा किंवा असं कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचं काहीच कारण नाही आहे. फक्त एक गोष्ट आहे छान एका कुटुंबाची आणि ती गोष्ट जगतात आणि त्या गोष्टीमध्ये वेगवेगळ्या घटना घडत आहेत आणि प्रत्येक एपिसोडला वेगवेगळी उत्सुकता वाढत जाते लोकांची, तशीच ही उत्सुकता वाढवणारी. आणि आता आमचं काय किंवा माझं पात्र, नेत्राचं पात्र किंवा बाकीच्या घरातली जी पात्र आहेत त्यांचं पुढे काय रिॲक्शन असेल, मग ही काय एलिमेंट आणखीन आणेल आणि मग काय त्यातून एक फ्लेवर किंवा लोकांना एक मजा येईल किंवा काय उत्सुकता वाढेल, अशी ही गोष्टीचा प्रवास चालू आहे. त्यामुळे तो बघूया. बरं, काय सांगशील, कसं झालं ऑडिशन वगैरे, की अचानकपणे राहुल सरांनी सांगितलं असं काही? मला परत एकदा सांगतो, ती प्रतितयश नटी आहे, मग त्यामुळे ती मी ऑडी सांगून किंवा ऑडिशन असं काही करायची गरज नाही. तिला तिने प्रचंड काम केलेलं आहे आणि ती आम्ही वेगवेगळी आयडेंटिटी होत ऍज अ प्रोफेशन म्हणून, त्यामुळे आम्ही काही असे नवरा बायको म्हणून राहत नाही सेटवरती. आम्ही एक दोन वेगळे प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून आहोत, तेव्हा तिला जी मिळाले तिच्या ताकदीने मिळाले, तिच्या कर्तृत्वाने मिळालं, तिच्या टॅलेंटवरती मिळालं आहे, त्यात माझा काहीही हे नाही आहे. शी इज द मेन, काय म्हणायचं त्याला, तिच्यामुळे तुला ते मिळालं आहे सगळं ॲक्च्युली. थँक्यू मे राहुल इतकं बोल. पण होतं काय ॲक्च्युली, मला जेव्हा विचारलं या सिरियलसाठी तेव्हा अनेक, अरे मग राहुल करतो आहे त्या सिरियलमध्ये तू काम करणार आहेस का, त्यामुळे हे असं थोडं झालं की नाही नाही मला एक वेगळं विचारलं गेलं, एक वेगळं कॅरेक्टर आणि राहुल काम करतो आहे ऑलरेडी असं झालं होतं. पण ते असं काही हे नव्हतं की राहुलची बायको म्हणून विचारलं आहे वगैरे. मला ॲक्च्युली सांगू की आपल्याला ना कुठलीही फिल्म बघतो आपण, सिरियल बघतो, ती ना ऑलवेज लार्जर दॅन लाईफ असते. सो जेव्हा ती अशी असते लार्जर दॅन लाईफ, तेव्हा आपल्याला ती बघायला खूप आवडतं. आपल्याला ते भावतात त्या गोष्टी, की अरे आपण हे नाही आहोत किंवा आपण हे असं करू शकत नाही, त्यामुळे आपल्याला जास्त इंटरेस्ट वाढत जातो त्या सिरियलमधून. तसं काहीसं मला हे कॅरेक्टर वाटलं की अरे अशी, कोणालाही वाटेल की अरे मला तुझ्या मनातलं आत्ता वाचता आलं तर मला किती छान होईल, अच्छा आता हा प्रश्न विचारणार आहे ही, सो मी प्रिपेअर करेन. पण तसं आपल्याला काही नसतं, त्यामुळे मग हे अशा पद्धतीचं काहीतरी कॅरेक्टर करायला मिळाल्यावर ना खरंच खूप मजा येते. बरं, त्याचसोबत तुझा जो काही लुक दिला या डिझाईन केल्या मालिकेत खूप छान वाटतंय, ते डेनिमवरती कुर्ता खूप चांगल्या प्रकारे, काजळ वगैरे छान एन्जॉय करतेस हे सगळं? हो, नेहमीच. म्हणजे कसं होतं की ॲक्च्युली मला जेव्हा कळलं की जीन्स आणि कुर्ता आणि जॅकेट आहे, तेव्हा मला खूप बरं वाटलं होतं की साडी वगैरे काही नाही आहे. आणि मेकअप मी माझाच करते, त्यामुळे आय एम कम्फर्टेबल विथ व्हॉट एव्हर आय एम डुईंग. बरं,
आज आत्ता आम्ही सीन करत होतो तेव्हा राहुल असा बसला होता, ब्रेकच्या आधीचा सीन होता, तर मी फक्त असं केलं मिळणार आहे आज तुला जेवायला मिळणार असं आमचा टाइमपास चालू असतो. पण घाऱ्या डोळ्यांचा येतो त्याच्या मनातलं कळत नाही. तुम्ही दोघंही आम्हाला कळतं, आम्हाला एकमेकांना कळतं. म्हणजे तू कधी इंद्राणी मनातलं असं अचानकपणे ओळखलेस? नाही असं मी नाही करत काही. मी कोणाच्या त्याला त्याची प्रायव्हसी देतो, तुला काय बोलायचं मनात ते बोल माझ्याविषयी. मला त्याला प्रायव्हसी मनातलं नाही ओळखत, श्वेताच्या मनातलं ओळखतो. मी राहुलला मला फक्त एवढंच म्हणायचं, राहुल तू किती चांगला आहेस ना, एवढं म्हटलं की काय हवंय, कुठे जायचंय, काय कुठे खर्च करायचंय, एवढं काय शॉपिंग करायचंय, एवढं करता लगेच. बरं, आता एकमेकांसोबत सीन सुद्धा होतील, एकमेकांच्या समोर याल, कसं सगळं वेगवेगळे कॅरेक्टर आहातच तुम्ही, पण कसं सगळं जुळून येईल? नाही आता याच्या आधी पण आम्ही कामं केलेत एकत्र, 2-3 सिरियल मी एकत्र केल्या होत्या. मजा येतेच. एक तर एकमेकांविषयी माहिती असतं, कोण कसं काय वागतं, कोण कसं बोलतं ह्याविषयी माहिती असतं, त्यामुळे थोडंसं एक करणं सोपं जातं. पण पॉझेस कसे घेणार आहोत आपण किंवा काय घेणार आहोत, एक वेगळा रोल कसा करणार आहोत, ते जडणघडण जी असते रोलची कॅरेक्टरची, ती एकत्र करताना आणखीन मजा येते. त्यामुळे मी घरी जाऊनसुद्धा मी हेच बोलतो जास्त करून, त्यामुळे तो एक ॲडिशनल बेनिफिट आहे असं मी म्हणेन. की एक बायकोचं असल्यामुळे घरी जाऊन पण त्याची प्रॅक्टिस पण होते. नेक्स्ट की घरी जाऊन यावरती पुढे काय असेल, पुढे काय रंगतदार कथानक येईल याच्यावरती नाही, पुढे काय असेल याच्यापेक्षा आम्ही कसं काम करावं, काय झाला आपण काय केलं, मग आणखीन हे असं केलं असतं तर सीन आणखीन बेटर झाला असता, किंवा ही मुवमेंट तुझी छान होती, किंवा हे तू खूप छान म्हटलंस, हे गिव्ह अँड टेक आमच्यात सतत होतच असतं. इम्प्रुव्हमेंटच्या दृष्टिकोनातून घरातच क्रिटिक पण आहे आणि प्रशंसक पण आहे, सगळंच घरात आहे, त्याच्यामुळे अभ्यास चालू राहिला पाहिजे. अभ्यास कायमच आहे, अरे असं काही नसतं की याच्यात आलं आलं असं काही नसतं. अभ्यास हा रोजचा अभ्यास असतो. मग एकमेकांना आता काय कॉम्प्लिमेंट द्याल का? वर्ष एकमेकांसोबत खूप छान प्रकारे काम देखील केलंय, काम पाहिले काय, एखादी कॉम्प्लिमेंट मी अशी देईन. मला बेसिकली श्वेता आज बायको म्हणून, आज आई म्हणून, आज ॲक्ट्रेस म्हणून, किंवा आज ती स्वतः मोटो व्लॉगिंग करते, राईड करते, बाईक चालवते ती, आणि हे सगळं ती मॅनेज करते, आणि हे इतक्या उत्कृष्ट पद्धतीनं ती करते, मॅनेज करते. ॲक्च्युली मी असं म्हणेन स्त्रियांकडे ते असतंच, पुरुषच ते काय म्हणतात त्याला मल्टी टास्किंग जमत नाही त्यांना, पण ते करतात. पण ही तर सगळंच करते, ते मोटो व्लॉगिंग वगैरे तिचं स्वतःचं चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, आणि ते सी दॅट इज अ अमेझिंग थिंग. मला असं वाटतं की याला आपलं जमू शकलं असतं का, तर कदाचित नाही, पण ठीक आहे, म्हणजे मजा वाटते, काय अभिमान वाटतो, प्राऊड फील येतो होतं की यार असं आहे, ग्रेट. काय सांगशील आता, एवढं छान छान ऐकलंयस. नाही नाही बाई, हे सगळं आहे, पण आता आवड आहे ह्या सगळ्याची, म्हणून ते करायची इच्छा होते, आणि इच्छा झाली की आपण ते करतो. आणि बाईक जसं आता राहुल म्हणाला की मला कसं होत होतं की मला ना बाईक चालवता येत नव्हती वर्षभरापूर्वी, आणि मला खूप लहानपणापासून वाटायचं की अरे मला बाईक आली पाहिजे, बाबा माझे चेतक चालवायचे, माझे आजोबा चालवायचे, सो मला असं वाटायचं की नाही नाही मला पण आली पाहिजे, बाईक आली पाहिजे, बाईक आली पाहिजे. पण तो योग कधी जुळून आलाच नाही, आणि एका पॉईंटला असं ठरवलं की नाही आता मला बाईक चालवायची आहे. आम्ही एक बाईक विकतही घेतली, मग मी ती हळूहळू शिकायला लागले, मग मी शिकते बाईक चालवते, मी शूटिंगलाही जात होते बाईकवरनं. आमचा एक मित्र यश प्रधान, त्याने आम्हाला बेसिकली त्याचे आम्हाला शिकवलं, मला फोर्स केला की नाही नाही तुला चालवायची आहे ना बाईक, तू कर. आणि मग मी बाईक चालवते म्हटल्यावर मग तो म्हणाला की अरे मग तू जर अशी फिरणार आहेस बाईकवरून तर मग तू मोटो व्लॉगिंग का नाही कर. म्हटलं अरे मला काहीच माहिती नाही आहे त्याच्यातलं आणि कसं होईल. पण त्याने आणि राहुलनी दोघांनी मला खूप सपोर्ट केला. आयडिया यशची होती, पण राहुलच्या सपोर्टशिवाय मला हे सगळं करणं शक्यच नव्हतं. म्हणजे आत्ता मी शूटिंगही चालू आहे, घरचं आम्ही दोघंही ऑब्व्हियसली एकत्र बघतोय मुलाचं, आणि एकीकडे मोठं व्लॉगिंग चालू आहे. ते खूप छान प्रकारे मी सुद्धा बघत असते की तू कुठेतरी पडलेलीस, त्यावेळेस किती जणांचे कमेंट्स आलेले त्याच्याखाली की ताई लागलं नाही आहे ना, ताई ठीक आहेस ना, एवढं सुद्धा चालू असतं. छान, मला पण खूप असं प्राऊड फिलिंग झालं यार, मस्त वाटतं हे सगळं करणं, मला पण करावं असं वाटलं आहे कुठेतरी. थँक्यू सो मच, इन्स्पिरेशन देतेस तू कुठेतरी या गोष्टी करण्यासाठी अनेक जण. म्हणजे सगळ्यात आधी थँक्यू तुला. मला खूप जण असे भेटले, म्हणजे मुली आपल्या इंडस्ट्रीतल्या सुद्धा, की अरे तू बाईक चालवतेस आम्हाला पण शिकायची. सो ना कुठेतरी आपण एक छोटंसं काय म्हणायचं खारीचा वाटा म्हणूया, की कुठेतरी मुली पुढे जाऊन आणखीन काहीतरी करतील. म्हणजे मोटो व्लॉगिंगसारख्या क्षेत्रात मुली फार कमी आहेत, म्हणजे तसं बघायला गेलं तर म्हणजे
मराठीतली मी पहिली ॲक्टर मोटो व्लॉगर आहे असं मला एका न्यूजपेपरनेच सांगितलं, जे मलाही माहिती नव्हतं. पण ते ऐकल्यानंतर मला छान वाटलं की अरे हां, मी आपण काहीतरी सुरुवात करतो आहे आणि मग आणखीन कोणी तसं करत असेल तर मग एक ग्रुप तयार होतो, एक यु नो कम्युनिटी तयार होते. सो ते ऐकताना मला खूप छान वाटलं किंवा मला खूप कमेंट्स अशाही आल्या की अरे आम्हाला खूप भीती वाटत होती, कोण असं तरी ॲक्सिडेंट झाला होता किंवा चालवायची भीती वाटते, पण मग तू चालवतेस ते बघितल्यावर आता आम्हालाही करावं असं वाटते. एक दोघांनी ॲक्च्युली राईड्ससुद्धा सुरू केल्या, तेही मला मेसेजेस आले होते की आम्ही सुरू केला तर तू चालवतेस ना, मग आम्हाला पण चालवायचे. तर हे ऐकल्यानंतर ना खरंच खूप बरं वाटतं की आपल्यामुळे कोणाला तरी इन्स्पिरेशन मिळतं आणि कोणीतरी काहीतरी करतं आहे. आणि जशी मालिकेची एंट्री तुझी कार झालेली आम्हाला आवडलं असतं खरं तर. नाही नाही, आमच्या डिरेक्टरनी पण नंतर म्हटलं की अरे हिची एंट्री बुलेटवरूनच करायला हवी होती. अगदी छान एंट्री झालेली, छान मालिका सुरू आहे, छान कॅरेक्टर आहे, छान वाटतं तुमच्याशी, छान वाटलं मला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. मराठी चस्कला खूप खूप शुभेच्छा.